Asmi Warriors अपन टीम पाठवाई Asmi Warriors टीम अच्छी मैच कौन विसरणार वाघाच्या जबड्यात हात घालून एखाद्या वाघाचे 32 दात मोजावे असे प्रतिस्पर्धी टीम जे या टीम ने तुंडा दात घालून 32 दात मोजले होते इतकी वैभव गोलंदाजी या टीम ने केली होती है। रोहित कडूच्या नेतृत्वाखाली संस्कार असेल तो संस्कारच्या पावलावर पाऊल ठेवणारे दोन गोलंदाज होते त्यांना 12 चेंडूमध्ये 19 डिफेन्स केल्यात। अगदी तीच गोलंदाजी करत असताना तीच टीम यावर पुन्हा एकदा उतरते मैदानावर एक आणखीन वेगळी ऊर्जा वेगळा कॉन्फिडन्स वेगळी प्रेरणा घेऊन मैदानामध्ये उतरतोय। तर सर्वांच्या नजरा राहिल्या त्या लेग गलीमध्ये असलेला संस्कार या गोलंदाजावर। हा षटकाचा सामना आहे, 5 नवीन गोलंदाज राहतील। पहिले षटक घेऊन आलाय जागतिक ठाकूरला पहिला चेंडू निर्धार फेकला जातोय, पहिला चेंडू पुऱ्याला टाळला जातोय। फलंदाज विलास जे विलासने मागच्या मॅच मध्ये पहिली मॅच खेळत असताना सेम सरने सांगितलं होतं की खेळ सोडला पण तू खेळलं नाही सोडलं कशा प्रकारे अजूनही खेळावं त्या व्यक्तिमत्वाला या खेळाडूला ठाऊक आहे। नेक्स्ट चेंडू आपण पाहतोय, ऑप्शन तर थोडासा बाहेर मिळाला चेंडू गलबर पण संदीपजी पाटील सर सांगतात की अव्हान तर चेंडू आहे। अतिरिक्त धाव संख्येनं संघाचा श्री गणेश होतो, एक या धाव संख्येनं एक चेंडूच्या समाप्तीनंतर त्याचबरोबर रोहन कडूचं सुद्धा कौतुक करायला व संयम सर कारण ज्या गोलंदाजाला मागच्या मॅचला पहिलीवर फेकत असताना 27 धावसंख्या खर्च केल्यात त्याच गोलंदाजावर पुन्हा एकदा विश्वास दाखवणं ही सुद्धा एक रोहन कडूची शैली म्हटली जाईल कारण आपला फलंदाज किंवा गोलंदाज जेव्हा बॅटिंगवर असतो ना तेव्हा त्याला पाठीशी घाला येणाऱ्या काळामध्ये तो पुन्हा एकदा तीच दहशत तोच दरारा दाखवेल याच्यामध्ये तेवढ मात्र शंका नसेल। म्हणून जेव्हा आपले प्लेअर फलंदाज असतो किंबहुना गोलंदाज क्षेत्ररक्षक असो कसले असतील ना त्यांच्या पाठीची खंबे उभ्यायला येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावासाठी तेच खेळाडू आणखीन एक मोठी चमचमती ट्रॉफी आणून देतील याच्यामध्ये शंका नसेल। पुन्हा एकदा जागतिक सज्ज त्यामुळे पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न कॉकवरच्या दिशेने अलंग सातच त्यावरतोय एकेरी धाव संख्येवर समाधान मानावं लागतोय ज्या या सलामीच्या जोडीनं पहिल्या मॅच मध्ये धावसंख्येचा पाऊस पडला होता तर फलंदाजांना यावेळेस तीन चेंडू स्तब्ध ठेवताना पाहायला मिळतोय। तीन चेंडू तीन धावसंख्या जागतिक फलंदाजानं 27 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये मागच्या मॅच मध्ये खर्च केली होती यावेळेस त्या जागतिकवर हल्ला चढवला जातोय लॉंगांच्या वरतून जातोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी विनाशच्या बाहेर मधून आलेला हा पहिला दर्जेदार षटकार साधवशंकर संघ पोहोचला जातोय 9 घरात पहिला माहित दुसरा काही मार्ग पहिल्या मॅच मध्ये 27 तदनंतर 19 या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये
दुसरे षट स्वतः कर्णधाराला रोहन आलाय रोहन कडू पहिला चेंडू फेकला जातो एकेरी धावसंख्या मागच्या मॅच मध्ये रोहनने सुद्धा सुरुवातीचे तीन चेंडू अचूक हाताळले होते त्यानंतर तीन चेंडू राहिले चढवले होते पुन्हा एकदा समोर येतोय दोन षटकार एक चौकारवीर म्हणजे बाद मधून मुख्य फटके आपल्याला पाहायला मिळाले असते विलास ट्रान्सफर तसं विलास तांबायचं नाव घेत नाहीये पुन्हा एकदा पुढे एक फटका होता क्षेत्ररक्षक होत त्या ठिकाणी चांगलं वर्षात लावलं गेलं परंतु अगदी सरते शेवटी त्या चेंडू समोर झुकावा लागला आणि चेंडू गेला सीमा रेच्या बाहेर चौकार बाद मधून आपल्या टीम साठी ज्या फलंदाजीची अपेक्षा होती ना त्या अपेक्षेला अनुसरून त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या धावपटल्यावरती 24 धावसंख्या धावपटल्यावरती पहिल्या षटकामध्ये 19 होत्या दुसऱ्या षटकामध्ये 2-0 मध्ये 5 आल्या पुन्हा एकदा विलास सज्ज आपला तिसरा चेंडू कुठे लावली असतील त्यांचं सांगतात की लेग गेस्टी सोडून जाणारा चेंडू होता एक बाईच्या स्वरूपात एक धावसंख्या बुलंगाडली जाते एकेरी धावसंख्येने संघ पोहोचला जातो 25 व्या घरात स्वतः कर्णधार आहे गोलंदाजीच्या ट्रॅक वर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याच गोलंदाजीच्या कल्पक बुद्धीतून अगदी यश प्रशांत पटेल बरोबर आहे संपत नसते नवीन फलंदाज मैदानामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय खरोखर मागच्या सामन्यामध्ये 18-31 असताना संस्थानं उत्कृष्ट गोलंदाजी केली होती संयम सर आयुष्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला आव्हान देत असतात ना त्या गोष्टी तुमच्यामध्ये बदल घडवून आणत असतात भलेही तो संघर्ष करत असताना यशाची खात्री नसते परंतु लढण्याची प्रेरणा मात्र मिळत असते म्हणून आयुष्यामध्ये कोणतेही संकट असू दे किंवा जरी आपल्या आवाक्याच्या बाहेर असलं ना तरी त्याला झुंज देण्याची क्षमता तुमच्यामध्ये ठेवा भलेही त्याच्यामध्ये यश मिळालं नाही परंतु एक आणखीन एक प्रेरणा तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला ते देत राहील यावेळेस चेंडू होता लॉंग ऑफच्या दिशेने तोडला जातोय हे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पकडला जातोय झेल परंतु पंचांकडे अपील केली जाते की हा फलंदाजाने इजा करणारा चेंडू आहे का जर असेल तर गोलंदाजाला या ठिकाणी दंडित केलं जाईल भीमरसाठी हा तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय डायरेक्शन बघा तुम जाते का डायरेक्शन बघा आता आहे बघ हा बॉल येतोय अंपायरला बोला संदीप संदीप पाटील सरांना विनंती आहे की आपण यायचंय येणार नाही तडा पडा पडा ऑनफील्ड काय वाटतंय 50-50 वाटतोय म्हणूनच ते पंचांकडे जातात कारण ऑफिशियल पंच आहेत ते जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल कारण अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन पंचांचा निर्णय हा अंतिम राहील त्यावेळेस तिसरे पंच मुकेशजी गारटकर या ठिकाणी येतात चेक करण्यासाठी दुहेरी भूमिका आहे मुकेश सरांची संयम सर अगदी कालिबाट पंच म्हणून मैदानावर सुद्धा या वेळेस तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत स्वतः आलेले आहेत बॉल येते तिथनं
का तुमचं तर मेसेज दिस आवडलं काही मान्य सांगलं ना तुम्हाला काय वाटतं ते सांगा येणार आहे पण खाली आला आहे त्यांनी मारलं तर कमरेची वरती कमरेच्या वरती काय ट्रिक करू नका राय कसं तुम्ही आहे ओके शिकारच्या माध्यमातून हा रोहन कडू तर समोर आहे विलास अगदी या मैदानाला गुदगुल्या करत सीमा रेषा बाहेर चेंडू करत जातोय दन 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 चौकार चार दौ संख्या संघ पोहोचला जातोय एकतीस दस संख्या धावपट्यावरती झालेल्या आहेत यावेळेस फुल टॉस चेंडू होता लॉंगॉनच्या बैरनाथ इलेव्हन टीमच्या बैरनाथ इलेव्हन टीमला फलंदाजी करत असताना विला असताना पाणी घेऊन जायचं आहे सुरेख फलंदाजी करतोय आतापर्यंत सर्व मोठे फटके याच्या बाहेर बघून लागवले गेलेत फलंदाचं नाव आहे विलास बारा चेडूंचा बारा चेडूंचा खेळ संपुष्टात आलाय मॅच मध्ये वन साइड सामना स्वतः झुकवला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तो संस्काराला पुन्हा एकदा मूर्तीलान कीर्तिमान 13 वर्षाचा आहे आपण त्याची गोलंदाजी चालू असताना सांगितलं होतं की सचिन सरांनी सुद्धा याच वयामध्ये खेळण्यासाठी सुरुवात केली आहे तेव्हा एक चुंडून त्यांच्या बरोबर नाकाजवळ लागला होता ना रक्ताची धार लागली होती शितूपाची नॉनस्टॉप गेमकडे होते आणि ते सांगत होते की ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन आराम कर तेव्हा सचिन तेंडुलकर यांच्या तोंडातून एक वाक्य निघाला होता मैं खेलेगा आणि तिथून जे ते खेळले ना ते 100 षटकांपर्यंतचा प्रवास अगदी त्यांना गाठला गेला म्हणून गॉल ऑफ क्रिकेट म्हणून त्यांना म्हटलं जातोय 35 त्यावेळेस पहिल्या चेंडूपर्यंतचा निर्णय जरूर येईल तोपर्यंत यस निर्धाव चेंडू बरोबर यष्टेच्या वरून जाणारा चेंडू होता जणू काय मागच्या मॅचची जी गोलंदाजी आहे ना तिथूनच कंटिन्यू खेळताना पाहायला मिळतोय गोलंदाज संस्कार कमी वयाचा अनुभव कमी आहे परंतु त्या कमी वयामध्ये क्रिकेटच्या मैदानावर जास्त पावसाळे पाहिलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही यावेळेस मात्र चेंडूला हेरलाय चेंडू नेऊन पहिला स्क्वेअर लेगच्या वरतून सीमा रेषेच्या बाहेर षटकार पहिला चेंडू बरोबर चुकते गेला परंतु दुसऱ्या चेंडूचा कर्तृत्व समाजवर घेतला गेला सहा धाव संख्येने धाव संख्येत भर पडली जाते संघ पोहोचला जातोय 41 घरात तर हा फलंदाजी करणारा सुनील स्वतः कर्णधार आहे कर्णधार माघारी परतला जरूर होता
मिळालं सुनिधीला पितेजी सनिधीला आणि तो जीवनदानाचा फायदा या ठिकाणी उचलताना आपल्याला पाहायला मिळतो. हा क्षणी संख्या 41 घरात तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसरा चेंडू चेडू मोठा मसा करा लागेल का? येस लागलाही होता परंतु ऑन मोमेंटला शेतरक्षकानं झेल सोडलाय आणि चेंडू गेलो सीमा रेषा बाहेर षटकार. खरं तर संस्कारने पुन्हा एकदा मौका बनवला होता या सणीत सारख्या मातोबत फलंदाजाला कर्णधाराला माघारी पाठवण्याचं काम केलं होतं परंतु क्षेत्ररक्षकानं साथ नाही दिली. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर षटकार. गोलंदाज करेल तो करेल काय इतक्या कमी वयामध्ये मोठ्या फलंदाजाला माघारी पाठवण्याचं काम केलं होतं. अयशस्वी राहिलं या वेळेस षटकारांची हॅट्रिक लगावली जाते. दुसरी षटकार हॅट्रिक या BPL सीझन 3 मध्ये लगावली जाते सनीच्या माध्यमातून. गोलंदाजी सुरू राहिली होती. पहिला चेंडू मिरदा होता, दुसरा चेंडू षटकार होता, परंतु तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट होती. कदाचित ती जर जेंटी प्लेयर असती तर आतापर्यंत 5 चेंडू फेकले. धावसंख्या 19 खर्च केली आहे. धावसंख्या धावपटल्यावरती 54 झालेली आहे. अर्धशतक ओलांडतोय. 54 धावसंख्या धावपटल्यावरती यावेळेस आमच्या कॅमेरामॅनला मानवंदना देणारा हा दर्जेदार षटकार येतोय. विलास पाटीलच्या बॅट मधून हा लेजंड खेळाडू आहे. परंतु लेजंड खेळाडू एखाद्या तरुणाला लाजवाय अशा प्रकारची फलंदाजी या मैदानामध्ये आज दिवसभर राहिली आहे. विलास यांची वैयक्तिक स्वतःच्या 35 धावसंख्येवर खेळतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विलाससाठी. पारितोषिक आहे की एकही अवांतर किंबहुना न फेकला नाही त्याच्यासाठी रोख रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संस्कारसाठी. कमी वयामध्ये बेलपाडा टेनिस क्रिकेटचे नाव येणाऱ्या काळामध्ये गाजवेल हा खेळाडू याच्यामध्ये तिल मात्र शंका नसेल. सनीत जणू काय आपल्या बॅट मधून षटकार चौकारांची भाषा बोलतोय. डगआउट मधून सेट होऊन आलेला फलंदाज. खर तर प्रशांत बाद झाला ना तेव्हा प्रशांत जशी सर्कल क्रॉस केली ना तेव्हा त्यानं म्हटलं होतं की दुसरं षटक चालू आहे सनीत तुला जाणं खूप आवश्यक आहे. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा षटकार. हा चेंडू खूप 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 लांब फेकला जातोय. सनीतच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. आमच्या साठी समारोहच्या संयम सरांची फोर व्हीलर यावेळेस वाचली आहे. कारण थोडस अंतर राहिलंय अन्यथा मिळणारं मानधन आहे ना ते नक्कीच आपल्या फोर व्हीलरच्या धावसंख्या धावपटल्यावरती पाहू शकता. 72 घरात पहिलं शतक आज होणार का धावसंख्येचा सांगेल. आम्हाला तिसरा चेंडू स्वतःवर नाराज आहे कारण सनीतला डाऊट होता. हा चेंडू सुद्धा स्क्वेअर लेगच्या वरतून मारायचं होतं मला परंतु या वेळेस चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थगित आहे 72 घरात. चौथा चेंडू यावेळेस आपण पाहू शकतो. कॉक ओव्हरच्या ठिकाणी एकच धावसंख्या मिळेल त्या ठिकाणी
क्षेत्ररक्षकाचे चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या टीमसाठी 3 धावसंख्या बचावल्यात. खरंतर संयम सरांनी सांगितलं होतं की सारा परिणाम 4 धावसंख्येवर जेल सोडला होता. रोहित शर्माचा तदनंतर 264 धावसंख्येचा विक्रम केला होता. यामध्ये विलासच्या बॅट मधून आणखीन एक येतोय षटकार. एका बाजूला सैनिक तांब्याचं नाव घेत नाहीये तर दुसऱ्या बाजूला विलास सुद्धा तांब्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही गोलंदाज जणू काय फक्त आणि फक्त षटकार चौकारांची भाषा बोलतात. 6 धावसंख्येने संघ पोहोचला जातो 79 घरात. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज आलाय संदीप आणि पहिल्या चेंडूवर दांडी 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 दूर केली संदीप याची. खर तर ज्या गोलंदाजांना सीएमचं राजदर्शन डिफेन्स केलं तर गोलंदाजाला थोडस वरती प्रमोट करणं खूप आवश्यक होत होता. जेव्हा एखादा गोलंदाज मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असते ना तेव्हा तुम्ही त्याला प्रमोट करत राहा. तो जेवढ्या लवकर तुम्ही त्याला प्रमोट कराल ना तर तुमच्या यासाठी टीमसाठी मग फलंदाज असेल तर जास्तीत जास्त धावसंख्या, गोलंदाज असेल तर सलामीचे काही चांगले फलंदाज. तसं समोर बरोबर पायाच्या बरोबर दुसरा विकेट. यावर स्लोअर का झेडकर क्षेत्ररक्षक आहे. ट्राय करणं आवश्यक होतं परंतु हाईटचा भरपूर फायदा घेतोय हा क्षेत्ररक्षक. त्यावर सध्या टीमसाठी 3 धावसंख्या बचावल्यात. 1 धावसंख्येवर संघ पोहोचला जातोय 80 घरात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत तर समोर विलास आहे. संघाच्या 100 वरतील टाउट नाही परंतु वैयक्तिक 41 वर खेळतोय. यावेळेस पुल केला जातोय सक्सेसफुल राहिलाय. काकावरच्या वरतून क्षेत्ररक्षकाचा मस्त गला दस्तक देणारा हा दर्जेदार षटकार. वैयक्तिक 47 धावसंख्येवर खेळतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 40+ असला तरी एखाद्या तरुणाला लाजवेल अशा प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय. विलास ना मुहूर्त देख रहा है ना सूरत देख रहा है, बस अपने टीम की जरूरत देख रहा है. धावपटलावरती 5 षटकांमध्ये पोहोचण्याचा विक्रम आज केलाय या बैरीनाथ 11 टीम न. जणू काय बैरीनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये उतरले आणि त्या आशीर्वाद या ठिकाणी सत्यात उतरवलाय. आणि 100 धावसंख्या
उभ्या केल्यात आणि 101 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय तो बी दी अँड अस्मी वॉरियर्स टीम समोर. फलंदाजी आवड असेल विलासांची तर जोरदार ताऱ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. विलाससाठी जनया बीपीएल मधली दूर दुसरं अर्धशतक त्यांच्या बॅट मधून झळकावलं गेलंय. 101 धावसंख्या संयम सर जर काढायचे असतील ना तर रोहन कडूला या वेळेस मैदानामध्ये चालणं खूप महत्वाचं आहे. आणि त्या 30 चेंडूमध्ये 101 धावसंख्या उभारल्या जातील का यासाठी डाऊट विवरण करण्यासाठी मी माझ्या फोनवर आमंत्रित करतो आमचे सक्रिय कॉमेंटेटर आबाजामधील बाज बक्तू जुई बाबाचा बुलंद आवाज आबाजातील तोप आहे मित्रांनो. नाव आहे संयम जिगारत सर. बॅटिंग केले विलास पाटीलनं. ओल्ड इज गोल्ड जुनं तेच सोनं आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. दमदार बॅटिंग 101 धावसंख्येचं आता आव्हान. प्रचंड मोठा डोंगर धावसंख्येचा आता उभारलाय तो पूर्ण करण्यासाठी सलामीचे बॅट्समन रोहन कडू आणि त्याच्या सोबतीला संदीप गरत. विलास पाटीलला नॉट आउट 61 रन्स 61 धावा या स्पर्धेतील बेलपाडा प्रीमियर लीग मधलं दुसरं अर्धशतक. पहिल्या अर्धशतकाला रणजित ठाकूरच्या बॅट मधून त्याच्यानंतर विलास पाटील हे दोन खेळाडू आतापर्यंत चौचौक राहिले. तर पुढील मॅच आपण टॉस करूया. मच्छिंद्र स्मृती आणि मच्छिंद्र स्मृती शुभम पाटील आणि त्यांच्या समोर आव्हान आहे स्वर्गीय पुरुषोत्तम पुरुषोत्तम ठाकूर साहेब प्रतिष्ठान मॅच क्रमांक 6. क्रिकेट रिंगोने आउट नाही दिला दियो असली चुकी प्लंबेल बिला तरी त्यांची संदीप ठाकूर आलेत सांगली पहिले क्षेत्र घेऊन टीमचा कॅप्टन आणि समोर टीमचा कॅप्टन आहे रोहन कडू. बॅटल हे देखील चांगलं रंगू शकतं ज्या पद्धतीने विलास पाटील यांनी बॅटिंग केली तशाच पद्धतीचा दमखम रोहन मध्ये देखील आहे आणि तशा पद्धतीची बॅटिंग आता करेल का. ओव्हर द विकेट संदीप पहिला बॉल पहिला बॉल स्थानिक फक्त फसलाय गोल्डन विकेट राहील आणि पहिला बॉल वरती रोहन कडू याचा अर्थ दूर केलाय शून्यावरती बाद. स्वर्गीय पुरुषोत्तम ठाकूर साहेब प्रतिष्ठान टीम ने टॉस जिंकला. महत्वाची मॅच जिंकाल तर
जो पेस वेरिएशन त्याच्यावरती पार बॉल दाडला सीमा पार शक्य प्रदीप मात्रेसाठी पारितोषिक आलं कॅच साठी 200 रुपये MGA.com यांच्याकडून पारितोषिक घ्या कॅच साठी 200 रुपये मिळतील षटकार टोकले तर लॉंग ऑन लॉंग ऑफ फाईन लेग मिड विकेट चांगली बॅटिंग केले आडव्या बॅटनं पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न आणखी एक डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला पराभवाच्या दिशेने नेईल सनीत देखील चांगला गोलंदाज चांगल्या चांगल्या मॅचेस मध्ये सातत्याने खेळाडूचा देखील आम्ही खेळ पाहिला भिलपाडा ग्रामीण क्रिकेट मध्ये देखील या खेळाडूची सातत्याने चर्चा राहते आणि आज टीमचा तो कर्णधार आहे आज त्याच्याकडे वेगळी जबाबदारी आज वेगळ्या जबाबदारीनं तो क्रीडांगणामध्ये खेळताना पाहायला मिळतो अपट्रॅगर बॉल पुल करण्याचा प्रयत्न हा देखील फक्त फसलाय जज करतील खेळाडू व्हेरी गुड कॅच विकेट क्रमांक 2 बॅट्समन बाद सगळं झालं बारी प्रत्येक कॅचचा जंबो मधला एक जिकलाही झाला आज दोन टीम जातील मानव तो सिरीजची जी सायकल पाहताय ती अगदी मेगा फायनल पर्यंत दोन टीम मध्ये देखील पाहता आणि त्याचबरोबर पहिल्या आणि द्वितीय क्रमांकाची भव्य दिव्य सर्वांना प्रेमात पाडणारी ही ट्रॉफी भिलपाडा प्रीमियर लीग NMCC आयोजित ही स्पर्धा सिक्स बॉल तगडा बाउन्सर वेगवान जलद गतीचा बॉल आणखीन एक डॉट बॉल आणि शरीर पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय कम्प्लीट ज्यामध्ये रन्स आले फक्त आणि फक्त 7 धावा ओव्हर द विकेट्स ना अकुट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न बॉल चाललाय सीमा पार दि बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या वरून षटकार अरे गाडीने ठेवलं ना त्याच्या पिशवीचं कोणते गाडी ठेवलं आमचं कसले स्टार प्लेअर आहेत 8-8 पण करा लागतात 6 धावांना संघाची धावसंख्या झाली 13 रन पुढचा बॉल हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न सरळच्या दिशेनं एकच जाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाही आज बहिणीनाचा 11 टीमची जर बॅटिंग तुम्ही पाहिली पहिल्या मॅच मध्ये देखील 11 बॉल मध्ये त्यांनी 35 धावा चेस केल्या दुसऱ्या मॅच मध्ये तर सर्वाधिक मोठी धावसंख्या उभी केली आहे या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा स्कोर आणखीन एक विकेट बॅट्समन स्वतः नवीन खेळाडू येत आहेत सुमित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चांगली कितपत प्रवास करतील हे देखील पाहावं लागेल मॅच जिंकणं कठीण आहे क्लीन बोल्ड
आणखीन एक झटका बॅक टू बॅक अक्षयच्या नावावरती विकेट बॅट्समन क्लीन बोल्ड आजित राकेश केस उपडला चालून ते प्रीतमच राकेश संघाची धावसंख्या झाली 14 धावा 4 खेळाडू बाद नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संतोष संतोष शर्मा ते या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील चौदा फक्त ताबा झाल्यात आणि 4 खेळाडू बाद पुढचा बॉल विकेट हॅट्रिकची संधी परंतु ऑलंब कार्पिट सावंत पवित्रने ही एक धाव पूर्ण करत असताना एका धाव्याने संघाची धावसंख्या 15 धावा मॅच मध्ये मानसिकता बरंच काही सांगते की हा सामना आता जिंकणं थोडस कठीण आहे जेव्हा 101 धावा बनल्या पहिल्याच बॉल वरती रोहन बाद झाला आणि त्याच्यानंतर चित्र अगदी स्पष्ट बनलं अलकेदाने खेळण्याचा प्रयत्न तिथून आणखीन एक गाठ बॉल आणि अशा रीतीनं पादापादा 2 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाबा आहे 4 बाद 18 धावा 15 धावा 4 बाद 15 नवीन गोलंदाज प्रशांत षट क्रमांक 3 5 ओव्हर मध्ये 5 पर्याय 5 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील आणि तिसरा पर्याय प्रशांत हा गोलंदाज षट क्रमांक 3 घेऊन आला जाता आता आपली छाप तर सोडावी लागेल आजच्या दिवसामध्ये प्रत्येक टीम 2-2 सामने खेळणाऱ्या म्हणजे हे दोन्ही संघ आतापर्यंत 2 सामने खेळलेत फटका फसला आहे ही देखील विकेट मिळेल आणि विकेट क्रमांक 5 अर्धा संघ झालाय बाद नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये संस्था पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजीतून सर्वांची मदत जिंकली युवा गोलंदाज आणि मात्र बॅटिंग करण्याची देखील संधी मिळाली त्याला 7 क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या धावपुराचा फलंदाज संस्कार सर थोडीशी घाई करा मॅच मध्ये तेवढा रस राहिला नाहीये कारण एकतर्फी सामन्यामध्ये मजा येत नसते आणि तसंच काही सामना आता मैदानामध्ये सुरू आहे थोडेसे प्रेक्षक देखील कंटाळलेत परंतु पुढील मॅच रफ अँड टफ राहील कारण शुभम पाटील आणि त्याच्या सोबतीला ऋतिक मात्रेचा संघ एक एक आवाज जातोय पुन्हा एकदा हलक्या त्यांना ड्राईव्ह करत असताना मिड विकेट मध्ये फक्त एक सिंगल 6 खेळाडू बाद झालेत 8 क्रमांकाचा खेळाडू ऑल आउट संघ होण्याचा जो धोका आहे तो टालावा लागेल त्यासाठी तुम्हाला त्या जे काही बॉल राहिले त्यामध्ये नियंत्रित फलंदाजी ही करायची हा देखील चांगला बॉल ते सरदार आणखीन एक डॉट बॉल शेवटचा एक चेंडू ओव्हर क्रमांक 3 प्रशांत चांगली कामगिरी आज टीम कडून 2 विजय संपादित करण्याची संधी उद्या मात्र सातत्याने पाहायला गेलो प्रत्येक टीम 3 मॅचेस खेळणार आहे उद्याच्या दिवसामध्ये देखील 1 मॅच बैद्यनाथ 11 टीम हा बॉल देखील आलाय डॉट आणि अशा रीतीने 5-5 3 ओव्हरचा खेळ झालाय कम्प्लीट आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या फक्त अवघ्या 16 धावा
त्याच्यानंतर सहावा सामना लेग स्टंपच्या बाहेर, इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या झाली 6-17. नेक्स्ट बॉल लोअर फुल टॉस, या बॉल वरती देखील फटका कन्वर्ट करता आला नाही. आणखी एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची संख्या 17 धावा. चला आणखीन एक डॉट बॉल फक्त औपचारिकता. अगदी 101 धावसंख्येचा पाठलाग आणि अशक्य राहिलं ते या क्रीडांगणामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये 101 धावा. तिहेरी अंकामध्ये स्कोर बोर्ड पाहायला मिळालं, सर्वाधिक मोठी रन्स धावसंख्या विलास पाटील, चांगली बॅटिंग, नॉट आउट परफॉर्मन्स, ओल्ड इज गोल्ड पुन्हा एकदा आज सिद्ध करत असताना बरेचसे युवा खेळाडू आहेत, त्यांना एक नवी प्रेरणा मिळू शकते या खेळीतून. ज्या पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन, परफेक्ट टायमिंग, कौशल्यपूर्ण फलंदाजी, हा देखील चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल, बैरीनाथ इलेव्हन टीम आज दमदार खेळ, फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग. आणखीन एक डॉट बॉल, चला नवीन खेळाडू मैदानामध्ये. मयूर आणि गौरव, पुढचा बॉल, आणखीन एक चांगला बॉल, थोडीशी अपील, असे कुठल्याही प्रकारचा उत्साह नाहीये. डॉट बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू, फार मोठ्या मार्जिन हा सामना पराभूत होणार आहे. ज्या पद्धतीचा धाव फलक 101 धावा विधी अँड आत्मी वॉरियर्स टीमच्या विरोधात बनल्या, बैरीनाथ इलेव्हन टीमच्या फलंदाजीचं देखील आपण कौतुक करतोय. चांगला परफॉर्मन्स, थोडासा वेळ आणखीन वाट पाहावी लागेल विजय मिळवण्यासाठी. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, 18 धावा धाव फलकावरती. दुपारचे 3:17 झालेत, चांगल्या योग्यतेने नियंत्रित टाइम वरती आपण स्पर्धा खेळवली आणि आतापर्यंत योग्य त्या वेळेवरती स्पर्धा कव्हर करताना सर्व खेळाडू पाहायला मिळालेत. उर्वरित या मॅच नंतर 3 सामने. आणखीन एक डॉट बॉल, ओव्हर क्रमांक 4 पूर्ण, शेवटचं षटक, लास्ट ओव्हर, आणि ते फेकण्यासाठी सतीश म्हात्रे, युट्यूबर सतीश म्हात्रे बॉलिंग करण्यासाठी आलेत लास्ट ओव्हर मध्ये. राऊंड द विकेट का पहिला बॉल, इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. संतोष ठाकूर यांच्याकडून पारितोषिक, विकेट हॅट्रिक गोलंदाजीसाठी 500 रुपये संतोष ठाकूर यांच्याकडून पारितोषिक. व्हाईट हॅट्रिक साठी देखील 500 रुपये आहेत. चला 2 तर आलेत, आता तिसरा आला तर 500 मिळतील. 2 व्हाईट बॉल फेकलेत, तिसरा चांगला बॉल, टॅपिंग क्रिकेट, डॉट बॉल. चला सगळ्यांना बॅटिंग करायचे, सगळ्यांना बॅटिंग मिळणार, कामगिरीच तशी केली आज गोलंदाजांनी, दमदार खेळ गोलंदाजांचा राहिला. आणि 101 धावसंख्येचं आव्हान आणि त्यामुळे आता नवीन खेळाडू प्रकाश, प्रकाश कडू मैदानाच्या आतमध्ये. चला हा बॉल देखील ड्रॉप, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल, कोण आला बॅटमॅन जायचं, अरे बॅट न मिड विकेट मध्ये फटका चांगला, चला बॉल लावला. कॅप्टन अगदी प्रत्येकाला सांगतात, जर आता शेवटचा बॉल राहिला तू खेळून ये. प्रत्येकाची बॅटिंग आज पाहायला मिळाली,
कॅप्टन असावा तर असा प्रत्येकाला बॅटिंग मिळत दोन बॉल राहिले शेवटचे फटका चांगला आहे साईडला क्षेत्ररक्षक बी ड्युटीला आणि बॉल चालला सीमा पार चार रन चला शेवटचा बॉल त्याच्यानंतर ऋतिक मात्रे आणि शुभम पाटील आपापला संघ घेऊन आपण सज्जर मच्छिंद्र स्मृती टीम आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय पुरुषोत्तम ठाकूर साहेब प्रतिष्ठान दोन ताकदवार संघांमध्ये पुढची मॅच एक एक सामना दोन्ही संघांनी गमावलाय परंतु आता संधी सोडून चालणार नाही आणि अशा रीतीनं हा सामना जिंकलाय बैरीनाथ इलेव्हन टीम आजच्या दिवसामध्ये दोन सामने जिंकत पुढच्या दिशेनं पाऊल टाकलंय कॉंग्रॅच्युलेशन बॉईज वेल प्लेड मॅचचा मॅन ऑफ द मॅच डेफिनेटली नो डाऊट ज्या खेळाडून दमदार खेळ केला या स्पर्धेची दुसरी 50 विलास पाटील ठरले मॅन ऑफ द मॅच संस्कार आपण या 100 रुपयाचं कॅश प्राइज एकही व्हाइट बॉल त्यानं फेकला नव्हता एकही नो बॉल त्यानं टाकला नाहीये त्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि ते कॅश प्राइज आपण देऊया चला दोन सामने जिंकलेत सनी ठाकूरच्या टीमनं त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विलास पाटील चला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या विलास पाटील यांना आपण सामनावीरचा पारितोषिक देऊया 61 धावसंख्येची वादली केली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन विलास पाटील ठरलेत मॅन ऑफ द मॅच 14 बॉल मध्ये 61